नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही आमच्याशी जुडून तुमचा कपड्यांचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी पर्टिक्युलर घेऊन आलेली आहे आपल्याकडे जे सिल्क साडीजचं कलेक्शन आहे ना त्यामधून काही न्यू अपडेटेड रँडम कलेक्शनचे सॅम्पल्स म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि जर तुम्हाला रोज अशी नवीन छान छान व्हिडिओज हवे असतील प्रोडक्ट्सवर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो सरळ आपण जाऊया आपल्या प्रोडक्टकडे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल आता ही जी साडी तुम्ही आता स्क्रीनवर पाहत आहेत तुम्हाला पहिले म्हणजे आपलं राणी कलरचा आहे सॅम्पल तुम्हाला मिळत आहे आणि त्यावर जो वर्क तुम्ही पहा एकदम आय कॅचिंग असं वर्क तुम्हाला इथे मिळत आहे आणि त्यावर म्हणजे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहा ना गोल्डन कलरच्या जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्या जरीवर अजून थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे हिरव्या कलर कलरचा आणि निळ्या कलरचा जो थ्रेड आहे तो छान असा याचा लुक बनवतो आहे म्हणजे राणी कलर गोल्डन कलर आणि थ्रेडचा कलर छान असा याचा लुक एकदम छान इथे मिळतो आहे तसंच आपण याच्या बॉर्डरची गोष्ट करू तर ही तुम्ही इथे पाहत आहेत बॉर्डर एकदम अट्रॅक्टिव्ह तुम्हाला इथे मिळत आहे आणि डिझाईन एकदम पाहणार तू गुंतवणूकची जी डिझाईन आहे ना ती खास करून इथे मेंटेन करण्यात आलेली आहे आता मित्रांनो ही जी वस्तू आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईजच आमच्या इथून वस्तू घ्याव्या लागतील तुम्ही बी टू बी आमच्याशी जुळून तुमचा कपड्यांचा बिझनेस करू शकतात तर हे पीस एकदम छान आहे जर तुम्हाला याचा प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला याचा सेट म्हणजे याची लागते कलर डिझाईन्स ऑर्डर करायची असतील तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर नंबर आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट साडी आणि ती म्हणजे ही छान असा पिवळ्या कलरचा तुम्हाला सॅम्पल जो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहेत रेड आणि येलोचा छान असा कॉम्बिनेशन आहे कारण की रेड कलरची आहे ना याची बॉर्डर आहे आणि त्यावर छान असा येल्लो कलरची बॉडीमध्ये जाल कॉन्सेप्ट इथे रेडी करण्यात आलेला आहे जाल कॉन्सेप्ट म्हणजे तुम्ही त्याचा एखादा धागा पाहाल ना तर तो एकामेकांशी जुळलेला आहे म्हणजे अशी क्रॉस पॅटर्नची याची जी डिझाईन आहे म्हणजे जटिल अशी याची जी गुंतवणूक आहे ना ती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एकदम छान असा हॅवी लुक तुम्हाला याचा इथे मिळतोय पल्लू याचा एकदम छान असा हॅवी आहे प्लीट्स म्हणजे ओवरऑल बॉडी याची जाल कॉन्सेप्ट आहे बॉर्डर छान अशी कॉन्ट्रास्टमध्ये देण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज यामध्ये तुम्हाला रेडी करण्यात आलेलं आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट कलेक्शन म्हणजे आपली नेक्स्ट साडी आणि ती म्हणजे इथे छान होणार आहे हा जो तुम्हाला डार्क ब्लू कलर म्हणू शकतो तो कलर इथे आहे रेडी करण्यात आलेला आणि गोल्डन कलरच्या जरीचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे वाव दोघांचा जो कॉम्बिनेशन आहे ना मित्रांनो हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे कारण की बिझनेस नवीन सुरू करायचा आहे आणि अशा कोणत्या वस्तू जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड कराल तर तुमच्यासाठी ही वस्तू खूप बेनिफिशियल आहे अशा प्रकारच्या वस्तू ठेवणं कारण की मेन म्हणजे आपले कस्टमर्स असतात ना मेन आय कॅचिंग वस्तू जी डोळ्यांना एकाच नजरेत पटत आहे अशा कोणत्या वस्तू जर तुम्ही ठेवाल ना तर त्या वस्तूंमध्ये तुम्हाला मार्जिन छान असे मिळेल हा एक तुम्हाला प्लस पॉईंट मिळतो आता ह्या साडीची वर्कची जर मी इथे गोष्ट करू तर जरी तुम्ही पहा छान अशी उठावदार जडी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि बॉडी जी आहे ना याची ओव्हरऑल छान कलरमध्ये दे देण्यात आलेली आहे आणि याची बॉर्डरची गोष्ट करू तर मल्टी कलरची बॉर्डर यामध्ये ठेवण्यात आलेली आहे याच्यामध्ये छान असा लटकांचा वर्क आहे ओव्हरऑल हॅवी साडी तुम्हाला ही मिळत आहे आणि कपड्याची गोष्ट जर मित्रांनो मी इथे करू ना तर कपड्याची क्वालिटी तुम्हाला इथे छान मिळत आहे हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथे मिळतो तुम्हाला आमच्या इथे एकदम चांगल्या क्वालिटीची वस्तू मिळत असते आणि तुम्ही जर ह्या चांगल्या क्वालिटीची वस्तू तुमच्या कस्टमरला पुढे सेल केली ना तर त्याच्याने तुमचा सेल वाढतो म्हणजे कस्टमर रिपिटेशन जास्त होतात आणि मेन म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वस्तू आहे सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला म्हणतात म्हणजे कस्टमरची डील कसं करायचं किंवा कस्टमरला कन्व्हेन्स कसं करायचं मार्जिन किती ॲड करायची तुम्ही तुमचे प्रमोशन कशाप्रकारे करू शकतात जर तुम्हाला तुमचा बिझनेस पुढच्या लेव्हलला घेऊन जायचं असेल आता दोन प्रकारचे बिझनेस असतात म्हणजे एक म्हणजे सुरुवातीला घरून तुम्ही एखाद्या गावखेड्यामध्ये राहतात तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या नगरमध्ये तुमचा बिझनेस सुरू करू इच्छित आहात किंवा तुम्ही तुमचं दुकान ओपन करू इच्छित आहात तुम्हाला तुमचं शॉप ओपन करायचं आहे तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे हे दोन ऑप्शन आहेत घरून सुरू करत आहात तर पंधरा ते वीस हजार रुपये इन्व्हेस्ट करा सुरुवातीला आणि जर तुम्ही शॉप ओपन करत असाल तर मित्रांनो इम्पॉर्टंट वस्तू आहे ती म्हणजे व्हेरायटी आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल आणि चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट साडी आणि ती साडी म्हणजे इथे होणार आहे हा कलर तुम्ही पहा गोल्डन आणि ब्लॅकचा एकदमच अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन आहे गोल्डन आणि ब्लॅकमध्ये छान असा वेव इथे क्रिएट करण्यात आलेला आहे हॅवी बुट्टा आहे आणि ओव्हरऑल साडीचा एकदम डिझायनर लुक इथे क्रिएट होतो आहे आणि खास करून तुम्ही मलाही पाहतायत आजी मीने ब्लॅक कलरचा घातलेला आहे कारण की ब्लॅक माझा फेवरेट आहे आणि अजून खूप सगळे लोक आहेत त्यांना ब्लॅक कलर ते क्लास असा मानतात आणि खूप सगळे लोक आहेत ज्यांना ब्लॅक कलर नकोच असतो तुमच्या मनात एक प्रश्न असेल मित्रांनो की मॅम तुम्ही याची का नाही करत तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह मध्ये या प्रोडक्टची प्राईज प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईज आणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकाराचा प्रश्न विचारायचा असेल ट्रान्सपोर्ट रिलेटेड प्राईज रिलेटेड किंवा कशा प्रकारे तुमच्या घरापर्यंत तुम वस्तू पोहोचेल किंवा तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन सुरत यायचं असेल तर कशा प्रकारे येऊ शकतात सगळ्या वस्तूची गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे की ऑनलाईन ऑर्डर करणं ही एकदम सोप्पा आणि सेफ आहे तुम्हाला जी वस्तू दाखवू तीच वस्तू तुम्हाला मिळेल आजपर्यंत पाच हजारपेक्षा पण जास्त लेडीज आमच्याशी जुळून बिझनेस करत आहेत आणि त्यामधून खूप सगळ्या अशा होत्या ज्यांनी सुरू तर घरून केलं होतं पण आज ते एक शॉप रन करत आहे त्यांनी रोजगार जनरेट केलेलं आहे ते तेही त्यांच्या ते इथेही स्टाफ आहेत म्हणून तुम्हालाही जर त्यातून एक बनायचं असेल तुम्हीही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट साडी आणि ती आजच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल असणार आहे पण लास्ट बट नॉट द लिस्ट ही रेड कलरची छान अशी कॉम्बिनेशनवाली साडी बुट्टा तुम्ही पहा जरी बुट्टा बनारसी बुट्टा यावर ठेवण्यात आलेला आहे एकदम लस्टरवाला लुक या, लस्टर या साडीमध्ये क्रिएट करण्यात आलेला आहे ट्रडिशनल आपण सेमी काटपदर साडी याला म्हणू शकतो कारण की ट्रडिशनलसोबत थोडा मॉडर्न टच यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्ही याची बॉर्डर पहा ना मित्रांनो हॅवी बॉर्डर देण्यात आलेली आहे म्हणजे तीन ते चार लेअरची बॉर्डर इथे क्रिएट करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही तर ओनली गोष्ट चालू आहे सिल्क साडीजची पण याशिवाय आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि खूप सगळ्या वस्तू म्हणून तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तुम्हाला एकाच ठिकाणी जी काही वस्तू पाहिजे असेल ती सगळी तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळेल मित्रांनो कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर स्क्रीनवर नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑलवेज कधीही येऊ शकतात पण संडेजला यांना अवॉइड करा नॅशनल हॉलिडेजला येणं अवॉइड करा ऑफिस टायमिंग तुम्हाला नऊ ते साडेसहापर्यंत असतो संडेज ऑफ असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून चाला जेव्हाही यायचं असेल तुम्ही मंडे टू सॅटरडे कधीही येऊ शकतात मित्रांनो आय होप तुमचे मनातले सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही येऊन ऑर्डर करू शकतात आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार